कुठेतरी त्यांची मनधरणी करण्याचे काम सध्या पक्षाकडनं सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला? हा नक्कीच, आदरणीय पंकजाताई असतील किंवा प्रीतमताई असतील यांचं नाव सुरुवातीपासून प्रीतमताईचं नाव मंत्रिमंडळात हे फार मोठ्या चर्चेत होतं आणि इथून पाठीमागं पण अनेक वेळा त्यांना प्रीतमताईंना किंवा पंकजाताईंना डावलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत असल्यामुळे आज नक्कीच बीड जिल्ह्यासह संबंध मराठवाडा महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने आज त्यांना दिल्ली या ठिकाणी बोलवून त्यांना मनधरणी त्यांचं समजूत करण्याची प्रयत्न करीत आहेत. परंतु आमची बीड जिल्ह्याची संबंध मुंडे भक्ताची एकच आशा आहे की कष्ट करायला पक्ष वाढवायला हे मुंडे साहेब होते, त्याच्यानंतर पंकजताईंनी वाढवलं. प्रत्येक कुठल्याही गोष्टीला पुढे जायचं म्हणलं तर मुंडे हा चेहरा, बहुजनाचा चेहरा पुढे आणला जातो आणि मग काय द्यायचं टाईम आलं की तोंडात घास घ्यायचा टाईम आला की तो घास छिनून जातो, घेतला जातो. मग आमचा या बीड जिल्ह्याच्या तोंडात आज घास मंत्रीपदाचा येणार होता आणि इथल्या विविध भागातून त्यांच्या माध्यमातून प्रीतमताईच्या माध्यमातून विकास कामं होणार होती की आज नक्कीच घास हिरावून घेतलेला आहे. आता एकंदरीत अंतिम निर्णय हे आमचे श्रद्धास्थान पंकजाताई मुंडे या घेत्याल. त्यांच्या निर्णयाला आम्ही सर्व पदाधिकारी बीड जिल्ह्यातले केज पंचायत समितीचे असतील किंवा सर्व सरपंच असतील हे आम्ही त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहणार आहोत. तुमच्या पदाचा राजीनामा दिला आहे, काय नेमकं कशामुळे हा राजीनामा दिला आहे? जे आमचे आदरणीय लोकनेते मुंडे साहेब होते त्यांनी अनेक वर्षापासून जे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला तळागळापर्यंत पोहोचण्याचं काम हे मुंडे साहेबांनी केलं होतं. पण त्यांच्या नंतर आमच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे असतील ह्यांनी पण खूप चांगल्या प्रकारचे काम केलेले आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी विविध प्रकारची कामं केलेली आहेत, गोरगरिबांची मदत केलेली आहे. बीड जिल्ह्यासाठी आमच्या ते एक म्हणजे आमच्यासाठी एक ते प्रेरणास्थानक आहेत मुंडे साहेबांच्या नंतर. तर आम्हाला असं वाटतं की त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून असं खच्चीकरण होते. प्रत्येक वाईला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे डावलं जाते, खच्चीकरण केलं जाते. त्याबद्दल त्यांना भारतीय जनता पार्टीमधून असा म्हणजे मानसिक त्रास दिला जातो. तर ह्यामुळे आम्ही म्हणजे मी केज पंचायत समिती सभापतीपदाचा मी राजीनामा दिलेला आहे आणि माझ्याबरोबर उपसभापती व काही पंचायत समितीचे सदस्य असतील आणि सर्वांनी आम्ही मिळून राजीनामा दिलेला आहे. आणि आम्ही सर्व ताईंच्या पाठीशी आहे. ताई काही असं बोलून दाखवत नाही पण आम्ही ताईंच्या मनात काय आहे ते आम्ही ओळखवतो आणि आम्ही हमेशा ताईंच्या सर्वजण मिळून आम्ही ताईंच्या हमेशा पाठीशी आहेत आणि राहणार आहोत.